देगलूर शहरात चारचाकी दुचाकी आणि पादचाऱ्यांना वर्दळीत नेहमीच घुसमरत असलेल्या रस्त्यांना आज मात्र जनता कर्फ्यूने पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोना व्हायरसच्या अतिघातक अशा संसर्गजन्य रोगामुळे एक व्यक्तीच्या स्पर्शाने दुसऱ्या व्यक्तीला हा आजार पसरवू शकतो. ही संसर्गजन्य रोगाची साखळी आहे. संसर्गाची साखळी तोडून पसरत असलेला हा संसर्ग थांबवण्यासाठी जनता कर्फ्यू देगलूर शहरामध्ये पाळण्यात आला. आज 22 मार्च निमित्त भारत सरकारने भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. त्यानिमित्ताने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र आणि तेलंगणा बॉर्डरवरती सर्व ट्रान्सपोर्टची वाहनं जागेवरच थांबवण्यात आलेली आहे आणि सर्व वाहनांना कोणत्याही आपल्या सिटीच्या संपर्कात येऊ नये म्हणून त्यांना सूचना केलेली आहे. कोरोना व्हायरस प्रसारित होऊ नये त्यासाठी त्यांना जनजागृती म्हणून त्यांना सूचनाही दिलेली आहे. आपल्या देगलूर डिव्हिजनमध्ये माननीय DYSP साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी सर्व सिटीमध्ये फिरून जनता कर्फ्यूबाबत चोख बंदोबस्त ठेवलेले आहे आणि आम्हीही आमच्या इथं पॉईंटलेल्या लावलेल्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व बंदोबस्त ठेवून कार्य करीत आहोत. सर्व ट्रान्सपोर्टच्या ड्रायव्हर लोकांनीही समजावून सांगत आहोत. त्यानिमित्ताने त्यांनी आपले वाहने जागेवरच थांबवून सहकार्य केलेले आहे आणि देगलूरवासीसुद्धा या जनता कर्फ्यूलाही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. कुणीही नागरिक घराबाहेर पडलेले नाही. मराठीसाठी रामचंद्र भंडारवार, नांदेड.